नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण सरकार मधील तिसऱ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा फरक स्पष्ट करायला पाहणार आहोत. अध्यक्ष आणि आयुक्त व निबंधक दोन्ही पद त्या त्या ह्याच्यामध्ये सर्वोच्च पद म्हणून ओळखले जातात. अध्यक्ष हा सरकारी संस्थेमध्ये सर्वोच्च आणि प्रमुख पद असतं. तसा राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीतील आयुक्त व निबंधक हा उच्च किंवा प्रमुख पद आहे. त्यामुळं फरक स्पष्ट करण्यामध्ये बऱ्याच वेळा हा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतो. महत्वाचा पाहिजे व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्र, आपण फरक स्पष्ट करा अध्यक्ष आणि आयुक्त व निबंधक हा आपण आलो. आपल्याला पेपरमध्ये लिहिताना या पद्धतीने लिहिला तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स 5 पैकी 4 पैकी 4 मार्क्स सहज मिळू शकतात. आता सध्या आपल्याकडे 4 मार्कांचा प्रश्न आहे. कमीत कमी 5 ते 6 पॉईंट नुसार मुद्देनुसार जर लिहिला आणि विशेष म्हणजे इकडे जो भाग लिहिला आहे तोच फरक मध्ये इकडे दिसला पाहिजे. उदाहरणार्थ अध्यक्षाचा अर्थ लिहिला तर निबंधक किंवा आयुक्ताचा अर्थ लिहायचा, नाहीतर इकडे अर्थ आणि इकडे नियुक्ती असं लिहिला तर ते फरक होत नाही, मार्क दिले जात नाही. त्यामुळे याची काळजी घ्या. पहिला मुद्दा आहे अर्थ. आपल्याला अध्यक्षाचा अर्थ पाहिजे की कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ, या संचालक मंडळाचा जो प्रमुख असतो त्याला अध्यक्ष किंवा चेअरमन, इंग्रजीमध्ये चेअरमन असं म्हणतात, अध्यक्ष असं म्हणतात. कार्यकारी समितीतील प्रमुख व्यक्तीला अध्यक्ष असं म्हणलं जातं. आपल्याला व्याख्या या पद्धतीने अर्थामध्ये लिहायचे. त्यानंतर आयुक्त आणि निबंधक मध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने नेमलेली व्यक्ती म्हणजेच आयुक्त किंवा निबंधक. राज्य शासन या पदाची नियुक्ती करत असते, अध्यक्षाची नियुक्ती कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ करत असते. त्यानंतर निवड आणि नियुक्ती. अध्यक्षाची निवड ही सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाकडून किंवा कार्यकारी समितीकडून केली जाते. निवड कशी होते? अध्यक्षाची कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ याची निवड हा केली जाते. सरकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती राज्य सरकार मार्फत केली जाते. म्हणजे अध्यक्ष किंवा सॉरी आयुक्त किंवा निबंधक कोण निवडतं? राज्य शासन, राज्य सरकार निवडत असत. येताना त्याला निवड अध्यक्ष आणि आयुक्त असं लिहायचं आहे. त्यानंतर नियंत्रण आणि देखरेख. अध्यक्ष हा संस्थेतील सर्व कामकाजावर नियंत्रण देखरेख ठेवत असतो. ज्या सहकारी संस्थेचा जो अध्यक्ष आहे तो अध्यक्ष संपूर्ण त्या संस्थेच्या कार्यांवर, मग सचिव कार्य कसं करतो, अध्यक्ष कसं करतो, कार्यकारी समिती काय करते, सभासदांबाबत काय, या सर्व कार्यांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचं कार्य त्या संस्थेविषयी अध्यक्ष करतात. आणि आयुक्त निबंधक संपूर्ण सहकारी चळवळ, सरकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवत असतो. राज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या सहकारी संस्थेवर, सहकार क्षेत्रावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याचं कार्य आयुक्त व निबंधक करत असतो. त्यानंतर कार्यचक्र. अध्यक्षाचे कार्यचक्र ते एका संस्थेपुरतं असतं. ज्या संस्थेचा जो अध्यक्ष आहे त्या संस्थेपुरतंच फक्त कार्यचक्र त्याचं निश्चित केलेलं असतं, म्हणजे मर्यादित असतं. एका विशिष्ट संस्थेपुरते त्याचं कार्यचक्र मर्यादित असते, एवढंच घ्यायचं. त्यानंतर सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्यचक्र कसं असणार आहे? संपूर्ण राज्य, महाराष्ट्र राज्याचा जो निबंधक आयुक्त आहे तो संपूर्ण त्याचं राज्य, म्हणजे त्याचं कार्यचक्र हे संपूर्ण राज्य देताना सहकार आयुक्त व निबंधक याचं संपूर्ण राज्यभर कार्यचक्र निश्चित केलेलं असतं. त्यानंतर महत्वाचा निर्णयात्मक मत. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला फक्त निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार असतो, आयुक्त व निबंधकाला निर्णयात्मक मताचा अधिकार नसतो असं लिहिलं. कारण अध्यक्षाला फक्त हा निर्णयात्मक मत एखाद्या सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर एखाद्या विषयावर जर एकमत होत नसेल तर अशा वेळी निर्णयात्मक मत देऊन तो प्रस्ताव अध्यक्ष पास करू शकतो, मंजूर करू शकतो. जे अध्यक्षाला फक्त निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार आहे, आयुक्त निबंधकाला निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार नसतो असं घ्यायचं. त्यानंतर मोबदला. अध्यक्षाला सहकारी संस्थेकडून मानधन निश्चित केलेलं असतं.
जे त्याचा मोबदला काय असतो मानधन आणि आयुक्तवन निबंधकाला वेतन किंवा पगार असतो वेतन म्हणजे असं असायचं अध्यक्ष यांना कामाचा मोबदला म्हणून मानधन निश्चित केलेलं असतं आणि आयुक्तवन निबंधकाला कामाचा मोबदला म्हणून राज्य शासन वेतन किंवा पगार देत असतो त्यानंतर बळतर्क अध्यक्ष यांना निबंधक किंवा आयुक्त किंवा संचालक मंडळ किंवा सभासद हे बळतर्क करू शकतात एखाद्या संस्थेमध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार अपराध झाले असेल दोन तृतीयांश सभासद वर्ग येऊन निबंधकाकडे निबंधक बळतर्क करू शकतात सभासद बळतर्क करू शकतात संचालक बहुमताने बळतर्क करू शकतात म्हणजे अशा सगळ्यांना बळतर्क करण्याचा अधिकार असतो आणि आयुक्त व निबंधकाला राज्य शासनाकडून किंवा राज्य शासन किंवा सरकार बळतर्क करू शकते म्हणजे अशा पद्धतीने फरकमध्ये आपल्याला कमीत कमी फरकमध्ये 5 ते 7 पॉईंट येण्यापर्यंत जाईल त्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात धन्यवाद.